नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष ठाणे प्रस्तुत शिवकाळी या सदरातील शिवकालीन कागदपत्रे या सहाव्या मालिकेतील आजचा आपला नव्याण्णववा भाग आहे या नव्याण्णव्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत जमाबंदी म्हणजे नेमकं काय तर जमाबंदी हा विषय आहे हा वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या अर्थाने आपल्या समोर येतो किंवा वेगवेगळ्या काळाने वेगवेगळ्या काळात वेगळ्या वेगळ्या अर्थाने आपल्याला जमाबंदी शब्द वापरलेला आढळून येतो तर कोणत्या काळामध्ये या शब्दाचा अर्थ काय होता ते आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल तर जमाबंदी या शब्दाचा पहिला आपल्याला जो उल्लेख आढळतो किंवा पहिला अर्थ सापडतो तो असा जमाबंदी की जमाबंदी म्हणजे सार्वजनिक स्वरूपाचं उत्पन्न अथवा वसुली आता हे सार्वजनिक स्वरूपाचं उत्पन्न काय आहे की आपण पाहतो की गाव आहे गावाला एक सार्वजनिक उत्पन्न आहे आता सार्वजनिक उत्पन्न कसं म्हणणार आपण गावाला तर गावाने समजा एखादी धर्मशाळा बांधी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना राहण्यासाठी किंवा गाव जर मुख्य रस्त्याच्या बाजूला आहे गावाने सो खर्चाने धर्मशाळा बांधली जिथे येऊन व्यापारी थांबतात त्यांचे तांडे थांबतात तर त्यातून जे काही उत्पन हो उत्पन्न होत असते ते गावाचं सार्वजनिक उत्पन्न झालं उत्पन सा सा। का ते कोणा एका व्यक्तीच्या मालकीचं उत्पन्न नाही त्या उत्पन्नाला जमाबंदी असं म्हणत असत आता हे फक्त एक उदाहरण सांगितलं अशी गावं गाव असे अनेक सार्वजनिक कामं करत असते ज्याच्यामधून त्याला उत्पन्नाचे वेगळे मार्ग मिळत असत सा, ही सार्वजनिक जमाबंदी झाली तशीच गावाकडून मला जी वसुली करायची कर म्हणून किंवा महसूल म्हणून त्या महसूलामध्ये जी पहिला जो महसूल असे तो शेतसारा महसूल असे म्हणजे तो गावाचा सार्वजनिक महसूल नसे तो प्रत्येक व्यक्तीने दिलेला वैयक्तिक महसूल असे तो गावाचा पाटील असे तो कबूल कदब्याप्रमाणे जाऊन तो महसूल सरकार दरबारामध्ये भरत असे परंतु गावाने जी काही सार्वजनिक काम केलं असेल त्या सार्वजनिक कामामध्ये पण सरकारला हिस्सा पाहिजे असे त्याला वसुली म्हणत असत म्हणजे या सार मगाशी मी म्हटलं की गावाने मोठी धर्मशाळा बांधली त्याच्यामध्ये लोक येऊन राहायला लागले गावाला मोठं उत्पन्न मिळायला लागलं सार्वजनिक उत्पन्न त्या सार्वजनिक उत्पन्नामधून पण सरकारची वसुली करत असते त्याला जमाबंदी असं म्हणत असत तर हा जमाबंदीचा पहिला अर्थ आहे दुसरा जमाबंदीचा अर्थ असा आहे की सैन्याची भरती आता सैन्याची भरती हा प्रकार आपण बघितला तर मध्यवीन कालखंडामध्ये सतत सैन्याची भरती चालूच असे कारण सतत युद्ध चालू असत मोठमोठे आपण म्हणतो छोट्या मोठ्या चकमकी घडत असत त्याच्यामध्ये माणसं जायबंदी होत असत मृत्यूमुखी पडत असत ती सैन्यसंख्या भरून काढणं हे मोठं आव्हान असे कारण एखादा मोठं युद्ध झालं आपण बघतो की सालदरचं युद्ध झालं दोन्ही बायशी दहा पंधरा हजार माणसं त्याच्या युद्धामध्ये पडली खाली म्हणजे मृत्यूमुखी पडली तरी दहा पंधरा हजार माणसं भरून कुठून काढणार आपण परत ते लगेच तेवढे दहा पंधरा हजार तरुण तुम्हाला भेटले पाहिजेत भेटले तर ते हट्टेकट्टे असले पाहिजेत त्यांच्यामध्ये लढाऊ वृत्ती असली पाहिजेल त्यांना काहीतरी प्राथमिक तरी शस्त्र फिरवण्याचं शिक्षण असलं पाहिजे लगेच त्याला घेऊन घोड्यावर बसून मी लढायला घेऊन जाऊ शकत नाही ती सैन्याची भरतीची जी प्रक्रिया असे ती बारा महिने तेरा त्रिकाळ चालू असे राज्यामध्ये तर या सैन्याच्या भरतीच्या प्रक्रियेला पण जमाबंदी असं म्हटलं जातं की चार लोकांना जमा करणं आणि त्या लोकांमधून सैन्यामध्ये जे लोक आपल्याला म्हणतो की काबिल लोक सापडतील त्या लोकांना सैन्यामध्ये भरती करून घेणं त्याच्यानंतर अजून अंतर्गत सैन्य भरती चालू असे की म्हणजे महाराजांनी काय केलं की त्यांच्या संरक्षणासाठी जिलेबीचे पाच हजार स्वार ठेवले होते आता त्या पाच हजार स्वरांची भरती महाराजांनी कुठून केली जे आधीच सैनिक होते त्या सैनिकांमधूनच हे पाजार स्वार निवडले जमाबंदी करून आणि ते जिलेबीचे स्वार स्वतःच्या आजूबाजूला संरक्षणासाठी त्यांनी नेमले हे जिलेबीचे स्वार किंवा त्यांच्या अंगरक्षक असत याच्यामध्ये पण आपण म्हणू काही माणसं मृत्युमुखी पडत असत काही लोक काही कारण सोडून जात असत ती पाच हजार जी संख्या आहे ती संख्या मेंटेन करून ठेवावी लागत असे मग त्याच्यामुळे ती पण जमाबंदीची आपण म्हणतो जी क्रिया आहे ती सतत चालू असे आणि जमाबंदीची ही क्रिया फक्त महाराष्ट्रामध्ये स्वराज्यामध्ये चालू असे असं नाही जमाबंदीची ही क्रिया आपण म्हणतो की सम्राट अकबराच्या काळापासून आपल्याला दिसतं की सातत्याने सैन्य भरती चालू असे की वेगवेगळ्या क्षेत्रातले कुशल लोक असतील दर्जी लोक असतील कसबी लोक असतील त्यांना सैन्यामध्ये भरती करून घेतलं जात असे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे तोफा होतणारे तोपचे असतील ते तोफा चालवणारे तोपचे असतील त्यानंतर बंदुका म्हणतो आपण त्या बंदुकांमध्ये प्रवीण असणारे बंदूकचे असतील किंवा दुसरे जे आपण म्हणतो की उंटावरच्या तोपा असत जंबुरा किंवा सुरनाळा त्याच्यामध्ये पण युद्धामध्ये फरक पडत असेल त्या पद्धतीनं लढणारे सैनिक असतील तर मराठा सैन्याला पण या लोकांची सतत गरज लागत असे कसबी कारागिरांची कसबी सैनिकांची तर ती अकबराच्या काळापासून आपण बघतो की सातत्यानं सैन्य भरती आपल्याला चालू असलेले दिसून येते त्यामध्ये मुघल असतील आदिलशाह असेल कुतुबशाह असेल सतत सैन्याचा तुटवडा पडलेला असेल लोकांना पैसा भरपूर आहे म्हणजे गोळकोंड्याच्या कुतुबशाकडे भरपूर पैसा हिऱ्यांच्या खाणे त्याच्यामुळे पण माणसं मिळाली पाहिजेत ना लढायला तेवढी कर्तव्य राहते आणि ती जमाबंदीची क्रिया त्यांना पण चालू ठेवावी लागत असे म्हणजे फक्त स्वराज्यामध्येच माणसांची कमतरता होते आणि जमाबंदी त्यांना करावी लागत होते असं नाही इंग्रज पण सातत्याने त्यांच्या सैन्याच्या पलटणी वाढवण्यासाठी तैनाती फौज जी त्यांची होती तैनाती फौज संस्थानिकांकडे वाढवण्यासाठी सातत्यानेच जमाबंदी करत असत वेगवेगळ्या लढाऊ जम्या शोधत असत त्यातली कामाची माणसं आहेत ती आपल्या पलटणीमध्ये मोट सामावून घेत पळ मोठमोठ्या त्यांनी आपल्या सैन्यामध्ये सामावून घेत मोठमोठ्या पलटणी बनवत असत याच्यामधूनच आपण ज्या म्हणतो की मराठा रेजिमेंट आहे किंवा आपण म्हणतो की इंग्रजांनी बनवलेली पंजाब रेजिमेंट आहे की अशा प्रकारच्या ज्या रेजिमेंट्स आहेत त्या रेजिमेंटच्या सैन्य भरतीचाच आपण म्हणतो की एक प्रकारचं उदाहरण आहे त्याचाच एक भाग आहे ही जमाबंदी अशा रीतीने अकबरापासून ती इंग्रजांपर्यंत ही भारत देशामध्ये चालू आहे ती आत्ता कुठे जाऊन था थांबलेली आहे आपला देश स्वतंत्र झालेला आहे आणि सैनिकांपेक्षा सैन्यामध्ये भरती होणारे लोक जास्त झाले त्यामुळे सक्तीने आपल्याला ती आता था जमाबंदी थांबावी लागली कधीतरी वर्षभरातून आपल्याकडे एखादं सैन्य भरती निघते वर्ष दोन तीन वर्षातून निघते तिथे पण दहा हजार जागा असतील तर त्याच्यासाठी आपल्याकडे पाच लाख लोक ॲप्लिकेशन करतात त्यामुळे तिथे पण कॉम्पिटिशन वाढते त्यामुळे आता जमाबंदी या गोष्टीला स्वातंत्र्यानंतर फारसा काही आपला अर्थ राहिलेला नाही आहे आपल्यासाठी पण मध्यगुन कालखंडामध्ये मात्र ही सातत्याने चालणारी प्रक्रिया होती तिच्यासाठी माणसं नेमली जात असतात वेगळी एक वेगळी प्रक्रिया समांतर म्हणजे इकडे युद्ध चाललेली आहेत समांतर तशीच इकडे युद्ध भरती सैन्य भरती पण चाललेली आहे समांतर ही समांतर प्रक्रिया चालू असेल सातत्याने त्याच्यामुळं सैन्याची एक संख्या आपण जी म्हणतो लढाऊ सैन्याची संख्या ती लढाऊ सैन्याची संख्या कायमस्वरूपी मेंटेन करून ठेवण्यासाठी राजाला मदत होत असते कुठल्याही राज्याला मदत होत असेल कारण मी एक लढाऊ सैन्य उभारला आणि ते सैन्य हळूहळू मोहिमेला निघाल्यानंतर समजा दसऱ्याला मराठ्यांचं सैन्य मोहिमेला निघालं त्यावेळेला ते तीस हजार सैन्य होतं तर ज्या वे वेळेला ती मोहीम संपून पावसाळ्याच्या आधी घरी जाण्यासाठी सैन्य येईल त्यावेळेला त्या तीस हजारामधले दहा हजारच शिल्लक राहिले आहेत असत आता ते मला ते परत दहा हजार जे शिल्लक राहिले त्याच्यामध्ये मला उरलेल्या पंचवीस हजार सैन्याची भर घालायची ते पंचवीस हजार सैन्याची भर मला पुढच्या दसऱ्याला सैन्य बाहेर निघायच्या आतच घालायचे तर माझं तीस हजार सैन्य आहे ते तीस हजार सैन्य काय राहील मेंटेन राहील त्याची जी संख्या आहे ती त्याच्यासाठी ही सैन्य जमाबंदीची प्रक्रिया आहे ती समांतर रीतीने इकडे सैन्य मोहिमेला लढायला गेलं की त्याच्यामधले दहावीस हजार रुप लोक परत येणार नाही ते घरीच धरून चालायचं इकडून दहावीस हजार रुपये दहावीस हजार लोक कुठून भरती करता येतील त्याच्या सातत्याने प्रयत्नामध्ये स्वराज्यातले लोक असत बाहेरच्याही राज्यातले लोक असत हा एक जमाबंदीचा आपण म्हणतो की अर्थ आहे किंवा जमाबंदीची एक प्रक्रिया आहे त्याच्यानंतर सैन्याची टोळी असं पण जमाबंदीला म्हटलं जातं की जिथे सैन्य गोळा होतं जिथे लुटारू गोळा होतात जिथे दरोडेखोर गोळा होतात जिथे शस्त्र धारण केलेले सैनिक गोळा होतात या सगळे गोळा झाले एखाद्या ठिकाणी की ज्यांच्याकडे काही ना काही शस्त्र आहेत की त्यांना जमाबंदी केली असं म्हणत असत सैन्य जमा होत असे राजाच्या आज्ञेने आक्रमण करण्यासाठी किंवा बचाव करण्यासाठी दरोडेखोर जमा होत असत दरोडे टाकण्यासाठी डाकू लुटारू जमा होत असत सा, संधी साधून लुटालूट करण्यासाठी किंवा आपण म्हणतो की एखाद्या माणसाचा जीव घेऊन त्यांच्या प्रक्रियेनुसार त्याला लुटण्यासाठी पेंढारी जमा होत असत कुठं सैन्य निघते आणि कुठल्या सैन्याच्या आधाराने मी जाऊन जळपोळ लुटालूट करतो त्याच्यासाठी वेगवेगळे लोक अशा पद्धतीने जे शस्त्रसज्ज असत ते गोळा होत असत त्यांना त्या सैन्याच्या टोळीला किंवा सज्ज लोकांच्या टोळीला त्यांच्या एकत्र गोळा होण्याला जमाबंदी असं म्हणत असत त्यानंतर जर शस्त्रसज्ज लोक नसतील किंवा सैनिक नसतील पण तरी पण चार पाच लोक कुठतरी गोळा झाले किंवा मोठा जमाव कुठतरी गोळा झाला तर किंवा मोठा जमाव गोळा केला आपण म्हणतो की एखादा मला काम करायचं आहे आता की गावाच्या हिताचं काम करायचं आहे नवीन वसाहत बसवायचे पाट पाठ काढायचे आहेत नवीन विहिरी खाण्याच्यात नवीन मी जमाव गोळा केला माणसांचा समुदाय गोळा केला तर त्याला पण जमाबंदी असं म्हणत असतात की माणसांची जमाबंदी केली किल्ला बांधायचा आहे तर एक हजार माणसांची जमाबंदी केली एवढी माणसं गोळा केली किल्ल्याच्या कामका कामकाज चालवण्यासाठी मजूर म्हणून एवढी माणसं गोळा केली विहीर खानायची मी एक पंचवीस माणसांची जमाबंदी केली की आपल्याला एवढ्या दिवसामध्ये विहीर खानायची आहे तर अशा रीतीने हा जमाबंदी हा शब्द वापरण्यात येतो किंवा त्याचे वेगळे अर्थ होतात त्याचं आपल्याला पत्रामध्ये जर पाहिलं आपण एखादं जमाबंदीचं पत्र आपल्याला सापडलं जमाबंदी पत्र तर त्याच्यामध्ये एक उल्लेख आपल्याला आढळतो की अशी जमाबंदी करून म्हणजे अशी जमाबंदी करून हे कार्य सिद्धीच नेलं किंवा अशी जमाबंदी करून कार्य सुरुवात केली अशी जमाबंदी करून एवढे लोक गोळा केले तर अशी जमाबंदी करून जर शब्द तुम्हाला कुठल्या पत्रामध्ये आढळला तर त्याला डोळे झाकून तुम्ही जमाबंदी पत्र असं म्हणू शकता किंवा ते जमाबंदीचं कागदपत्र आहे असं आपण म्हणू शकतो पण हा जमावबंदीचा अर्थ एकोणीसशे तीस साली बदलला एकोणीसशे तीस साली इंग्रजांनी काय केलं एकोणीसशे तीस साली इंग्रजांनी जमाबंदी केली जमाबंदी केली म्हणजे काय केलं की जमिनीवर अधिकृतरित्या वसूल बसवण्यात आलं मग जमिनीवरून जो अधिकृत वसूल बसवण्यात आला आकारणी ठरवण्यात आली जमिनीची मोजणी होऊन नवीन खाते पुस्तिका तयार करण्यात आली त्यातूनच मग एकोणीसशे तीस साली सातबारा उतार्याचा एक नवीन नमुना जन्मास आला ज्याला आपण सातबारा आज म्हणतो तो अशा रीतीने एकोणीसशे तीस साली त्याचं प्राथमिक स्वरूप भारत देशामध्ये दे उदयास आलं पण एकोणीसशे तीस साली इंग्रजांनी ही जी जमीन केली जमाबंदी केली जमाबंदी केली म्हणजे काय की त्यांनी जमीन मोजली जमिनीवर अधिकृत वसूल ठरवला आकारणी ठरवली जमिनीची मोजणी केली आणि त्याची खाते पुस्तिका बनवली सातबाराच्या स्वरूपामध्ये ती एकोणीसशे तीस साली इंग्रजांनी जी जमाबंदी केली त्याच्यानंतर आज ताब्यात जमाबंदी झालेली नाही आहे असा उल्लेख आपल्याला आढळतो खरं खोटं मला माहीत नाही कारण मी सरकारी अधिकारी नाही किंवा प्रशासकीय महसूल खात्यातला माणूस नाही आहे तो आपला तेवढा अभ्यास नाही आपला इतिहासाचा अभ्यास जास्त आहे त्यामुळे ही गोष्ट जी आहे की एकोणीसशे तीस साली साली इंग्रजांनी जमाबंदी केल्यापासून आज ताब्यात जमाबंदी झाली नाही हे आपण सर्वांनी तपासून घ्यावं अशी आपल्याला विनंती आहे बाकी एकोणीसशे तीस साली इंग्रजांनी जे जमिनीवर वसूल बसवला त्याला जमाबंदी म्हणत असत मोजणी करून ही गोष्ट खरी आहे अशा रीतीने आपल्याला जमाबंदीचे तीन वेगळेवेगळे अर्थ आढळून येतात पहिला अर्थ आहे तो इंग्रजांनी जमाबंदी केली जमिनीची ती दुसरा अर्थ आहे की सैन्य भरतीची जी प्रक्रिया चालत असेल ती आणि तिसरा अर्थ आहे की सार्वजनिक स्वरूपाचं उत्पन्न किंवा वसुली त्याला जमाबंदी असं म्हणत असत तर जमाबंदी या विषयाबद्दल आता आपण इथे थांबूयात कारण जास्त काही बोलण्यासारखं नाही आहेत जर आत्ता आपण हे जे विश्लेषण केलं ते विश्लेषण आपल्याला आवडलं असेल जमाबंदी म्हणजे काय या विषयाबद्दल तर या व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा कारण मी नेहमी म्हणतो की कागदपत्रांची माहिती जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत गेली पाहिजे इतिहास इतिहास अभ्यासकांपर्यंत गेली पाहिजे त्यांना कागदपत्रांची नावं माहीत असली पाहिजेत किमान तोंडोळख तरी माहीत तो झाली पाहिजे कागदपत्रांची कागदपत्रांचे संबंध एकमेकांना जोडता आले पाहिजे तर आणि तरच आपले जे नवीन तरुण मित्र आहे जे इतिहासामध्ये काही संशोधन करू इच्छित आहेत त्यांना दिशा सापडेल संशोधनाला कथा कादंबऱ्या वाचून आपल्याला इतिहास समजत नाही कागदपत्रच आपल्याला माहीत नसतील की एखाद्या विषयामध्ये मी संशोधन करतो किंवा माहिती गोळा करतोय दे मग माहित ते माहिती देणारं कागदपत्र कुठलं आहे तेच मला माहीत नाही आहे तर मी संशोधन करणार कसं काय याच भावनेतून याच उद्देशाने आपण किमान मला ज्या एकशे पाच कागदपत्रांची माहिती आहे त्या कागदपत्रांची माहिती तरी आपल्या सर्व तरुण मित्रांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आपण ही मालिका चालू केलेली आहे तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जर आपल्याला मी जे विश्लेषण करतो आहे कागदपत्रांचं ते आवडत असेल तर कृपया आपल्या नवीन मित्रांना माहिती व्हावी म्हणून हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करावी जर आपण या व्हिडिओच्या निमित्ताने किमन तू लाईव्ह चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण एक चॅनेलला सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन बटन ऑन ठेवावं जेणेकरून या एकशे पाच कागदपत्रांची माहिती, आप माहिती जर आपल्याला मिळेलच पण इथून पुढे पण आपले जे माहितीपूर्ण व्हिडिओ येणार आहेत त्याशी देखील आपल्याला वेळोवेळी नोटिफिकेशन येत राहतील जर आपल्याला हे जमाबंदी म्हणजे कागदपत्र काय आहे त्या जमाबंदीबद्दल अजून काही शंका असेल किंवा मी जे तीन अर्थ सांगितले याच्यापेक्षा जास्त चौथा अर्थ आपल्याला कोणाला माहीत असेल तर जरूर संपर्क करावा आपल्याकडे काही एखादं कागदपत्र असेल ज्याला जमाबंदी आपण म्हणू शकतो त्या कागदपत्राबद्दल आपल्याला काही शंका असेल किंवा त्याचे अधिकृत आपल्याला तपासून पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे तिथे आपण आपली माहिती भरून आपल्या कागदपत्राबद्दलची शंका विचारू शकता जे काही आपल्याला तज्ज्ञांच्या सहकार्याने करता येईल ते करण्याचा आपण जरूर प्रयत्न करूयात पुढचा जो आपला भाग आहे तो पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत बातमीपत्रे म्हणजे नेमकं काय पण त्याच्या आधी हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते आपल्या या व्हिडिओला प्रायोजित करणारे धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष श्री साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार त्यांच्यामुळेच आपणही जवळजवळ आज नव्याण्णव भाग बनवले नव्याण्णव व्हिडिओ बनवले आपण उद्या शंभरावा व्हिडिओ असेल आपला इथपर्यंत पोहोचणं हे त्यांच्या सहकार्याशिवाय शक्य झालं नसतं त्यामुळे त्यांचे देखील मनपूर्वक आभार उद्या जे आपण व्हिडिओ पाहणार आहोत तो उद्याचा आपला शंभरावा व्हिडिओ आहे आणि शंभराव्या व्हिडिओमध्ये आपण तितकाच शंभरावा महत्त्वाचा विषय घेणार आहोत तो म्हणजे बातमीपत्र आपल्याला असं वाटतं की बातमीपत्रं नेहमी मोगल दरबारातलीच असतात मराठ्यांच्या दरबारामध्ये किंवा मराठ्यांच्या इतिहासामध्ये बातमीपत्रे कुठं येतच नाहीत तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये पण बातमीपत्रं होती पण ती पेशवाई कालखंडामध्ये जास्त होती शिवकालीन कालखंडापेक्षा पण बातमीपत्रांचं पण स्वतःचं एक महत्त्व होतं आणि त्या बातमीपत्रांच्या अभावी किती अनर्थ होऊ शकले असते किंवा बातमीपत्र चुकीची मिळाली त्याच्यामुळे किती अनर्थ होऊ शकले असते ते आपल्याला पुढच्या भागामध्ये समजून घ्यायचं आहे तर पुढच्या भागामध्ये आपण पाहूयात बातमीपत्र म्हणजे काय तोपर्यंत अशा पद्धतीचे चिकित्सक आणि तर्कशुद्ध व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव जय महाराष्ट्र जगतंब